नमस्कार, मी डॉक्टर विनया पाटील आरोग्य संपदामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आरोग्य संपदा या आरोग्यदायी कार्यक्रमातर्फे आम्ही विविध आजार हे आपल्या समोर मांडत असतो, त्याविषयी जनजागृती करत असतो. प्रेक्षक हो, तसाच एका आजाराविषयी आज आपण चर्चा करणार आहोत, म्हणजे एड्स. आता येणाऱ्या 1 डिसेंबरला आपण जागतिक एड्स दिन साजरा करणार आहोत आणि त्यानिमित्तानेच खास आपण आजचा विषय निवडलेला आहे. प्रेक्षको, या आजाराविषयी म्हणायला गेलं तर तसेपेक्षा जनजागृतीपेक्षा किंवा माहितीपेक्षा भीतीच जास्त आहे, आणि हीच भीती दूर करण्यासाठी खास आपण विषयाचा निवडला आहे, एड्स निदान आणि उपचार. अर्थातच यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर विनायक सावर्डेकर. नमस्कार डॉक्टर, आरोग्य संपदामध्ये तुमचे स्वागत. डॉक्टरांची माहिती अशी आहे की डॉक्टर विनायक सावर्डेकर हे MBBS MD आहेत. जे जे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर औषध वैद्यकशास्त्र या विषयामध्ये गेली 8 वर्ष कार्यरत आहेत. डॉक्टरांनी अनेक वैद्यकीय विषयामध्ये आतापर्यंत पेपर प्रेझेंटेशन केले आहे, यासोबत जनजागृतीसाठी सुद्धा अनेक विषयांवर चर्चासत्रात सुद्धा भाग घेतला आहे. प्रेक्षको, नक्कीच आजचा जो विषय आहे एड्स दिनानिमित्त आपण खास आजचा विषय निवडलेला आहे, या विषयाविषयी तुमच्या मनात शंका नक्कीच असतील की हा आजार होतो कसा, याची लक्षणं कशी आहेत, हा आजार जर झाला असता त्याच्यावर उपचार कसे आहेत, एक ना अनेक प्रश्न येत असतील. आजचा कार्यक्रम आपण ध्वनिचित्रमुद्रित जरी असला तरी त्यातील सगळे प्रश्न, सगळ्या मनातील तुमच्या मनातील शंका या दूर करण्याचा आपण जरूर प्रयत्न करू. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज डॉक्टर, आज आपण खास जो विषय निवडला आहे, बहुतेक जणांच्या मनात ज्यांना हा आजार आहे ते सुद्धा यावर प्रश्न विचारायला थोडेसे घाबरतात, आणि ज्यांना नाहीये ते मात्र कान देऊन हे सगळं ऐकत असतात. थोडक्यात सगळ्यांना या आजाराविषयी जाणून घ्यायचं की हा आजार होतो कसा. तर सर्वप्रथम माझा प्रश्न आहे डॉक्टर, की आज एड्स जो 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन आहे, त्या दिनानिमित्त तुम्ही काय सांगणार? 1 डिसेंबर हा जो दिवस ऍक्च्युली निवडला गेलेला आहे तो गेल्या साधारणपणे 20 वर्षापासून साजरा केला जातोय. 1988 पासून WHO ने एक प्रस्तावित केलं की 1 डिसेंबर हा पूर्ण जगात वर्ल्ड एड्स डे म्हणून साजरा केला जावा. त्याच्या मागे उद्देश हा होता की लोकांच्या मनात असलेली भीती, त्या काळात 1988 रोजी हा कॉन्सेप्ट रुजवण्यामागचं कारण असं होतं की 1982 रोजी एड्सच्या काही केसेस समोर आल्या आणि त्याचा प्रादुर्भाव जो आहे तो होताना असं दिसलं की तो झपाट्याने तो रोग वाढतोय, आणि कुठेतरी त्याचा एक जनजागृती होणं गरजेचं होतं. त्याच्या प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत, त्याच्यावर उपचार काय आहेत, हे जनसामान्यांमध्ये त्याचा माहिती पुरवणं हे ह्या दिनानिमित्त पूर्ण जगभरात कार्य केलं जातं. मग ह्या जगभरातून WHO सगळ्या देशातल्या काही संस्था ज्या आहेत एड्सवर काम करणाऱ्या, त्यांना इन्वॉल्व्ह करून जेवढ्या मॅक्सिमम लोकांना जनजागृती करून त्याचा प्रसार कसा होईल, प्रतिबंधात्मक उपाय कसे, त्याच्यावर उपचार काय आहेत, हे सांगायचा प्रयत्न ह्या माध्यमातून करते. गेल्या 20 वर्षापासून याचा कार्य हे चालू आहे आणि त्याचा परिणाम स्वरूप आपल्याला इन्सिडेन्स जो आहे तो HIVचं प्रमाण कमी होण्यामध्ये दिसेल, आणि त्याचा रिझल्ट आपल्या समोर आता थोड्याफार प्रमाणात दिसायला सुरुवात झालेली आहे. नक्कीच डॉक्टर, तुम्ही एकदम महत्वाचं वाक्य बोलला की हा जो आजार आहे हा झपाट्याने वाढू शकतो आणि तो थांबवण्यासाठीच जनजागृती होणं गरजेचं आहे. म्हणून डॉक्टर, आपल्या देशात आणि जगभरात हा दिवस कधीपासून साजरा करण्यात येतोय? आपल्या देशात ही जेव्हा WHO ने 1988 रोजी ह्याचा कॉन्सेप्ट रुजवला तेव्हापासून तो साजरा केला जातो. पहिली जर भारतापुरता जर मार्या सांगायचं झालं तर भारतामध्ये HIVचा उगम 1986 रोजी चेन्नईमध्ये काही केसेस दिसल्या गेल्या, आणि त्याच्यानंतर त्याचा जो प्रसार होताना दिसला त्याच्यामध्ये काही राज्य आहेत जसे महाराष्ट्र झालं, आंध्र प्रदेश झालं, कर्नाटक झालं, तामिळनाडू, मिझोरम, ह्या राज्यांमध्ये त्याचा सगळ्यात जास्त इन्सिडेंट आणि प्रिव्हॅलन्स म्हणजे त्याचे केसेस जे आहेत ते जास्त दिसण्यात आल्या, आणि त्याच्यामुळे भारत सरकारने तो हा उपक्रम हातात घेतला. जेव्हा त्याचं एक रौद्र स्वरूप दिसायला लागलं की हा आजार लोकांना कसा बाधित होतोय आणि त्याच्यामुळे आरोग्य कसं बाधित होतंय रुग्णांचं हे जाणून घेऊन सरकारने 1988 पासून हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. त्याच्या ज्या माध्यमातून
त्याचा प्रतिबंधात्मक उपाय काय करावेत आणि त्याच्यावर उपचार पद्धती सरकार मार्फत किंवा वेगवेगळ्या नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन मार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं आणि त्यामुळेच आपण अनेक रेल्वे स्टेशन असू दे, अनेक वृत्तपत्र असू दे, यावर आपण एड्सची माहितीही वाचत असतो, जनजागृती होत असते. पण डॉक्टर, नक्कीच बऱ्याच जणांना मनात प्रश्न असेल की एड्स म्हणजे नक्की काय. एड्स म्हणजे ऍक्च्युली हा एक होणारा जो HIV हा एक व्हायरस असतो, ज्याला ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस म्हणून बोलतात. त्याचे दोन प्रकार आहेत, HIV-1 आणि HIV-2. पण HIV-1 हा सगळ्यात जास्त कॉमन आहे आणि तो बेसिकली एक व्यक्तीच्या प्रतिकार शक्तीच्या जो एक संस्था आहे त्याच्यावर एक पूर्ण हल्ला केल्यासारखा असतो, ज्याच्यामुळे प्रतिकार शक्ती त्या व्यक्तीची कमी होते. ती प्रतिकार शक्ती म्हणजे एक CD4 सेल्स आहेत, टी हेल्पर सेल्स, टी सेल्स असतात जे प्रतिकार शक्ती ठरवतात व्यक्तीची, टी सेल्स आणि बी सेल्स. तर टी सेल्स मधला CD4 आणि 8 हे जे प्रतिकार शक्तीचे सेल्स पेशी आहेत, त्याच्यापैकी CD4 ला सगळ्यात जास्त परिणामकारक अफेक्ट हा HIV व्हायरस करतो आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीची प्रतिकार शक्ती कमी झाली की त्याच्यामुळे होणारे उद्भवणारे आजार जे आहेत त्या व्यक्तीने तो त्या आजाराने ती व्यक्ती बेजार होऊन त्याच्यामुळे त्याचं जे क्वालिटी ऑफ लाईफ जे जगण्याचे जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी प्रमाणात बाधित होऊन जातं आणि त्याच्यामुळे त्याला जे ज्या प्रकारे आयुष्य जगायचं आहे ते कुठेतरी नाही म्हटलं त्या प्रमाणात फरक पडतो. आणि HIV मुळे डायरेक्ट जरी व्यक्ती दगावत नसला तरी होणाऱ्या ज्या ह्या आजारांपासून त्या व्यक्तीची प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे बऱ्याच प्रमाणात त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात आणि त्याच्यानेच त्याचा दगावण्याची शक्यता जी आहे ती बऱ्याच प्रमाणात वाढते. नक्कीच डॉक्टर. मग आता तुम्ही सांगितलं की HIV हा व्हायरस आहे आणि हा प्रतिकार शक्तीची जी संस्था आहे त्याच्यावर हल्ला करतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीची प्रतिकार शक्ती कमी होत जाते हळूहळू आणि अनेक दुसरे आजार येतात. डॉक्टर, हा HIV व्हायरस शरीरात पसरतो कसा, प्रादुर्भाव कसा होतो? त्याच्या वेगवेगळी माध्यमं आहेत ज्याच्याने हा HIV व्हायरस कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात अंतर्भूत होऊ शकतो. त्याच्यापैकी प्रमुख कारण म्हणजे अनैतिक शरीर संबंध आणि त्याच्यातही अनैतिक शरीर संबंधांमध्ये पण प्रोटेक्शन न म्हणजे अनप्रोटेक्टेड शारीरिक संबंध ह्याचा आणि तोही त्याच्यामध्ये पण जर बघायचं झालं तर काही ग्रुप्स आहेत हाय रिस्क ग्रुप ह्या व्यक्तींशी कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ह्याचा प्रादुर्भाव होण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते. हा हे एक प्रमुख कारण आहे ज्याच्यामध्ये HIV चा प्रसार किंवा संसर्ग बऱ्यापैकी प्रमाणात होतो. दुसरे काही कारणं अशी आहेत की आपण बाधित सुया वगैरे जे आहेत किंवा बाधित रेझर ब्लेड्स वगैरे जर वापरले गेले तर त्याच्यानेही HIV होण्याची शक्यता राहते. तिसरं जे आहे ते रक्ताचं जर समजा ब्लड ट्रान्सफ्युजन जे बोलतो आपण, जर समजा मान्यताप्राप्त रक्तपेढ्यांकडून जर समजा रक्त नाही चढवलं गेलं तर त्याच्याने होणार एक माध्यम आहे होण्याची शक्यता राहते. चौथं हे आहे की जी बाधित माता आहे तिच्याकडून होणाऱ्या बाळाला बाधित मातेकडून बाळाला जर डिलिव्हरीच्या वेळेस म्हणजे जेव्हा ती गरोदर होऊन जेव्हा ती डिलिव्हरीची जेव्हा वेळ येते तेव्हा ते बाळाला संसर्ग होण्याची शक्यता राहते. किंवा तिने जर त्याला जन्म झाल्यानंतर केलेले स्तनपानापासून पण होण्याची शक्यता असते. पण प्रमुख कारण हे जे आहे हे अनप्रोटेक्टेड म्हणजे लैंगिक संबंध हे सगळ्यात प्रमुख कारण HIV संसर्ग होण्यामागचं प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे हा आजार सुद्धा तितक्या झपाट्याने पसरतो आहे. डॉक्टर, त्याला थांबवण्यासाठीचे बरेच प्रयत्न सरकार करते, पण तत्पूर्वी आपण हे जाणून घेऊया की हा आजार होतो तर काही फार लक्षणं घेऊन येत नाही, अगदी किरकोळ साधी लक्षणं असतात, पण ती लक्षणं कुठली आहेत? जर लक्षणांबाबतीत बोलायचं झालं तर ऍक्च्युली मी तुम्हाला आधी पण सांगितलं की HIV हा बऱ्याच वेळेला व्यक्तीच्या शरीरात जेव्हा तो अंतर्भूत होतो त्याच्यानंतर त्याचं एक व्हायरसचं मल्टिप्लिकेशन व्हायला सुरुवात होते. मल्टिप्लिकेशन म्हणजे ते गुणाकार होत जातात, हा संख्या वाढत जाते आणि त्याच्यानंतर जे एका पर्टिक्युलर लेवलचे ते प्रतिकार शक्ती जर त्या व्यक्तीची कमी झालेली असेल अशा वेळेस मग आपल्याला होणारे बाकीचे आजाराच्या स्वरूपात तो आजार ह्या व्यक्तीला
एच आय व्ही झालेलं आहे असं कळून येतं. म्हणजे फॉर उदाहरण द्यायचं झालं तर व्यक्तीला लक्षणांमध्ये जर ताप म्हणून घेऊन, बऱ्याच वेळेला ताप हा एक प्रमुख कारण असेल. जेव्हा आपल्याला कळतं की तापाची सगळी कारणं आपण बघतो आणि जेव्हा तशी काही कारणं नंतर जेव्हा एच आय व्ही पाठवलं जातं तेव्हा कळतं की हा एच आय व्ही बाधित आहे, किंवा त्या तापाचं कारण टीबी आहे हे कळतं. आणि टीबीचं मग कारणपैकी जेव्हा बऱ्याच वेळेला हल्ली एक नियम आहे की टीबी वगैरे जर असेल तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण एच आय व्ही हा नेहमी कंपल्सरी करतो. आणि जेव्हा त्याची एच आय व्ही टेस्ट केली जाते तेव्हा कळतं की एच आय व्ही हे टीबी होण्यामागचं रिझन आहे, मुख्य कारण आहे. हा, त्याच्यामुळे जर लक्षणं बोलायची झाली तर थकवा, कमजोरीपणा, त्याच्यानंतर ताप, जेवण कमी जाणे, त्याच्यानंतर वारंवार जुलाब होणे, वारंवार तोंड येणे, वजन कमी होणे, हे काही प्रमुख लक्षणं आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला, पण त्याच्यामध्ये ताप हा जो आहे गेल्या 15-20 म्हणजे साधारणपणे 1-2 महिन्यापासून जर होणारा तो ताप असेल ज्याचं कारण असं समोर जर येत नसेल, म्हणजे ज्याला आम्ही बोलतो की फीवर ऑफ अननोन ओरिजिन जर असेल तर त्याच्यामध्ये एच आय व्ही हे एक वन ऑफ द रिझन्स असू शकतं की ज्याच्यामुळे पेशंटला ताप येतोय आणि त्याचं एक कारण आपण शोधून काढणं गरजेचं आहे. म्हणजे असे अनेक आजार असतात ज्या आजारांना कुठलीही औषधं दाद देत नाही, औषधं घेतल्यानंतर सुद्धा तो आजार बरा होत नाही, त्यावेळेला नक्कीच डॉक्टरांच्या मनात संभ्रम किंवा म्हणावी काय येते की एच आय व्ही तर नसेल ना. तर प्रेक्षको नक्कीच आपल्याला जाणून घ्यायचं आहे की एच आय व्ही साठी कुठल्या चाचण्या करतात, त्या कधी करायच्या असतात आणि त्यासाठी उपचार कुठले, या सगळ्यांवर आपण चर्चा करणार आहोत. पण तूर्तास वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. डॉक्टर, तुम्ही ब्रेकला जाण्याआधी आम्हाला सांगितलं की त्याची वेगवेगळी लक्षणं आहेत, अगदी छोटी मोठी नसली तरी ती लक्ष देण्यासारखी आहे, बऱ्याच दिवस ही लक्षणं राहतात. पण आता पुढे जाऊन जर डॉक्टरांनी जरी विचार केला की एखाद्या व्यक्तीचा एखादा आजार आहे आणि तो बरा होत नाहीये आणि त्याला जरी सांगितलं की ही अमुक टेस्ट करायची, तरी तो रुग्ण घाबरतो, तर अशा वेळेला कुठल्या चाचण्या डॉक्टरांनी कराव्यात आणि पेशंटसाठी डॉक्टरांनी कसं सांगावं? जेव्हा ऍक्च्युली जर आपल्याला निदानाचे काही डाऊट असेल आम्हाला आणि जर असं वाटत असेल की नाही एच आय व्ही हे ह्याच्या लक्षणामागचं एक रिझन असू शकतं, अशा वेळेस आम्ही त्यांना एक्सप्लेन करायचा प्रयत्न करून किंवा त्याला एक रुग्णाला सांगून विश्वासात घेऊन की ही एक आपण टेस्ट करून घेतोय की ज्याच्यावरून आपल्याला कळून चुकेल की हे माग तर त्याचं कारण नाहीये, म्हणजे एच आय व्ही हे एक कारण नाहीये तुमच्या तापामागचं किंवा जे पण त्या व्यक्तीला लक्षण आहे त्याच्या मागचं, हे विश्वासात जर घेऊन आपण केलं तर ते त्या व्यक्तीलाही थोडंसं फायदेशीर राहतं. आणि जर तर जेव्हा आपण अशी ही टेस्ट ऍडवाइस करतो तेव्हा ती रुग्णांनी पण तेवढ्याच सहजरित्या पद्धतीने घेतली गरजेचं आहे, जी होताना होता येतं दिसत नाही त्यांना. जर आपण जेव्हा एच आय व्ही सांगतो तेव्हा त्यांना पटकन मनात डाऊट होतो, अरे एच आय व्हीचा डाऊट आपल्याबद्दल डॉक्टर ठेवतायत, म्हणजे नक्की मग खरोखरच आपल्याला आहे का, किंवा अशा पद्धतीने आपल्याकडे बघितलं जातंय की आपल्यावर डाऊट ठेवला जातोय. पण हे त्यांना कळत नाही की एक त्याच्यामागचं एक जर एक तापाचे ज्या टेस्ट आहेत त्याच्यामध्ये एक एच आय व्ही पण एक रुल आउट करणं डॉक्टरांच्या दृष्टीने गरजेचं राहतं. इन्फेक्शन कसं झालेलं आहे हे नंतरची गोष्ट आहे, पहिलं एच आय व्ही बाधित आहे का हे बघणं जरुरी राहतं. आणि मग त्याच्यानंतर जर एच आय व्ही बाधित असेल तर मग त्याला ट्रीटमेंट पण त्याच वेळेस लवकर घेणं जरुरी आहे, जेणेकरून तो उशीर होऊ नये आणि त्याच्या आरोग्यावर तेवढा परिणाम त्या व्हायरसचा दिसू नये ह्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो. तर करावयाच्या ज्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला एलायझा ही टेस्ट करतो. एलायझा जी टेस्ट आहे ती ऍडवाइस करतो आपण, ती टेस्ट समजा जर पॉझिटिव्ह आली तरीही ती परत रिचेक केली जाते दुसऱ्यांदा की खरोखरच पॉझिटिव्ह आहे. पण जर ती पहिल्याच ह्याच्यामध्ये जर ती निगेटिव्ह दिसली तर मात्र आपण ती टेस्ट व्यक्तीला म्हणजे त्या पेशंटला आपण सांगू देतो की ती टेस्ट निगेटिव्ह आहे. पण पॉझिटिव्ह जर आली तर तेवढी काळजी घेतली जाते की ती परत रिकन्फर्म केली जाते सेकंड टेस्ट दुसऱ्यांदा करून की ती पॉझिटिव्ह आहे आणि तेव्हाच ती कळवली जाते. जर कदाचित असं झालं की पहिला आपण जेव्हा करतो रन करतो ती टेस्ट पॉझिटिव्ह आली, दुसऱ्यांदा ती निगेटिव्ह आली, तर परत तीच टेस्ट तिसऱ्यांदा केली जाते आणि तिसऱ्यांदा जो रिझल्ट येईल तो त्या व्यक्तीला कळवला जातो. म्हणजे जर पॉझिटिव्ह आला तर मग तो पॉझिटिव्ह म्हणून कळवला जातो, निगेटिव्ह आला तर तो निगेटिव्ह, म्हणजे मेजॉरिटी विन्स ह्या हिशोबाने 3 पैकी जर 2 पॉझिटिव्ह आला तर तो पॉझिटिव्ह म्हणून व्यक्तीला कळवला जातो.
आणि जर निगेटिव्ह आला तर निगेटिव्ह कळवला जातो. पण डॉक्टर, याच्यामध्ये असं पण होऊ शकतं ना की पहिला जो आपला विंडो पिरियड आपण म्हणतो आणि तिथे आपल्याला एचआयव्हीचं आपण मिळत नाही, आपल्याला इन्फेक्शन आहे कळत नाहीये, तर त्या विंडो पिरियडमध्ये स्टार्टिंगलाच अगदी पेशंटचा रिपोर्ट आहे हा निगेटिव्ह येतो आणि नंतर मग परत ते पॉझिटिव्ह. हा विंडो पिरियड हा जो आहे हा बऱ्याच वेळेला अँटीबॉडीज ज्या आहेत त्याच्यासाठी असतो, म्हणजे शरीरात अँटीबॉडीज ज्या तयार होतात एचआयव्ही व्हायरस विरुद्ध त्याच्यासाठी. जर आपल्याला विंडो पिरियड मध्ये जर डिटेक्ट करायचं झालं तर मग पीसीआर म्हणून पॉलिमरेज चेन रिएक्शन म्हणून काही टेस्ट आहे किंवा वेस्टर्न ब्लॉट म्हणून टेस्ट आहे, तर त्याच्यामध्ये आपण ते त्या टेस्ट रन करून आपण माहिती घेऊ शकतो. बऱ्याचशा महाग आहेत त्या टेस्ट, पण त्या आपण टेस्ट करून माहिती घेऊ शकतो की आपल्याला कळू शकतं की आपल्याला एचआयव्ही स्टेटस जे आहे ते व्यक्तीचं कळू शकतं आणि त्याच्यावरून आपण पुढचा जे निदान आहे किंवा ट्रीटमेंट आहे त्या व्यक्तीची आपण तशी प्लॅन करू शकतो. विंडो पिरियड हा अँटीबॉडीसाठी असतो. हा तो एक ड्रॉबॅक आहे टेस्टचा एलायझाचा की त्या विंडो पिरियड मात्र मध्ये आपण तो व्यक्ती जरी बाधित असून ती मिस होऊ शकते, म्हणजे अबाधित असा रिपोर्ट येऊ शकतो. अशा वेळेला पुन्हा मला वाटतं अशा रुग्णांना सांगितलं सुद्धा जातं की 3 महिन्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा टेस्ट करा आणि जर ती पॉझिटिव्ह आली तरच मग आपण डॉक्टर पुढच्या ट्रीटमेंटला विचार. ते आपण तसं बऱ्याच वेळेला ऍडवाइस करतो की 3 महिन्यानंतर परत एकदा टेस्ट करून आपण रिकन्फर्म करतो की खरोखर ती व्यक्ती बाधित तर नाही. 3 किंवा 6 महिन्याचा पण पिरियड आपण बऱ्याच वेळेला कधी कधी घेतो त्या गोष्टींसाठी. डॉक्टर, आता हे म्हणणं फार चुकीचं आहे की एखाद्याच व्यवसायामध्ये हा आजार वाढण्याची शक्यता आहे किंवा आपण रिस्क आपण कम्युनिटी म्हणतो त्याच्यासाठी, तर असं काही असतं का की एड्सच्या जे रुग्ण आहेत ते आपल्याला जास्त स्थलांतरित होताना दिसतात, तर त्यांच्याविषयी काय सांगणार? अमुक एखाद्या व्यवसाय असा कुठल्याही व्यवसायाला हे करण्यापेक्षा एक हाय रिस्क ग्रुप म्हणून आपण जे कन्सिडर केला जातो, जो हे एचआयव्ही च्या प्रसारामध्ये एक मुख्य रोल प्ले करतो. हाय रिस्क ग्रुप म्हणजे झालं एक प्रॉस्टिट्यूशन, त्याच्यामध्ये एक वेश्या व्यवसाय एक त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो की जो एक मोठा रोल प्ले करतो. वेश्या व्यवसाय जरी तो रोल प्ले करतो पण ते वेश्या व्यवसायामध्ये असणारी व्यक्ती प्लस त्याच्याकडे येणारे जे हे असतात, येणारे जे त्यांचे क्लायंट व्यक्ती असतात ज्याला आपण क्लायंट्स म्हणू शकतो, तर त्या व्यक्तींना ह्याचा त्या प्रॉस्टिट्यूशनमध्ये असणाऱ्या व्यक्तींमुळे किंवा त्या जर बाधित असेल तर त्याच्यामुळे हा प्रसार होऊ शकतो, तर ती एक हाय रिस्क ग्रुप आपण पकडू शकतो की प्रॉस्टिट्यूशन एक आहे. स्थलांतरित, तुम्ही जसा प्रश्न केला, स्थलांतरित होणाऱ्या व्यक्तींकडून बऱ्याच वेळेला ते तर तसे काही प्रोफेशन्स आहेत ज्याच्यामध्ये स्थलांतरित होणं हे एक मेन गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे होणारा प्रादुर्भाव किंवा बाधित रुग्ण जे आहे ते प्रसार होताना एचआयव्हीचा दिसतो. तर त्याच्यामध्ये काही प्रोफेशन्स असे येतात ज्यांचं नाव इथे घेणं योग्य नाही ठरणार, पण आहेत काही असे प्रोफेशन्स ज्यांना आपण आम्ही हाय रिस्क ग्रुप म्हणून पकडतो आणि ज्याच्यामुळे पुढे जाऊन ते एक मोठा रोल प्ले करू शकतात की ह्या एचआयव्हीच्या प्रसारामध्ये ते मोठा रोल प्ले करतात नक्की. आणि मुळातच हा आजार कसा होतो हा हे जाणून घेऊन त्याच्यावर प्रतिबंध कसा करायचा हेच फार महत्वाचं आहे आणि प्रतिबंध हाच खरा त्याचा उपचार आहे. पण यासोबतच डॉक्टर, आणखीन कुठले उपचार आहेत? कारण एखाद्या व्यक्तीला एचआयव्ही झालेला आहे, आता डॉक्टरांकडे ती काय म्हणतात डॉक्टरांकडे मोठं होतं ते शल्य ती लढाई जिंकायची असते की अशा या व्यक्तीला त्या एचआयव्ही पासून थोडं लांब ठेवणं किंवा जो आहे तो आजार हा तसाच ठेवणं. उपचार पद्धतीमध्ये जर तसं बघायला गेलं तर वेगवेगळे उपक्रम केले जातात. ऍक्च्युली जेव्हा जर मी तुम्हाला आधीच सांगितलं की एचआयव्ही ऍज सच जर असेल, एचआयव्हीचा जर समजा प्रादुर्भाव त्या व्यक्तीला जर झालेला असेल तर त्याला तो जेव्हा समोर येतो तेव्हा त्याच्याच बरोबर त्याला टीबी किंवा बाकीचे काही इन्फेक्शन, टॉक्झोप्लाझ्मोसिस म्हणून असतं बऱ्याच वेळेला, हर्पीस झोस्टर असतो, हर्पीस व्हायरस इन्फेक्शन असतात, या सगळ्या काही गोष्टींचा इन्फेक्शन जर असेल तर पहिला प्रायोरिटीने आपण पहिला टीबी किंवा त्या गोष्टींची आपण ट्रीटमेंट देतो. त्याच्यानंतर एक 15-20 दिवस किंवा 1 महिना जर त्या पेशंटला टीबी जर झालेला असेल त्याची ट्रीटमेंट ही पहिली प्रायोरिटी असते, म्हणजे पहिलं प्राधान्य त्या गोष्टीला दिलं जातं टीबीच्या ट्रीटमेंटला. एचआयव्ही व्हायरसचं मग CD4 काउंट्स वगैरे केले जातात, त्या व्यक्तीचं काउन्सिलिंग केलं जातं, म्हणजे मेन काउन्सिलिंग हा मोठा पार्ट असतो कुठल्याही ट्रीटमेंटच्या पार्टमध्ये. तो ह्याच्यासाठी की एक मानसिक स्तरावर तो एक आघात असतो त्या व्यक्तीला की माहिती पडणं की आपण एचआयव्ही बाधित आहोत, मग त्यांना त्याच्यावर उपचार पद्धती काय आहेत, त्याचा आजार तो बरा होऊ शकतो ह्याचा एक विश्वास दिला जातो. फक्त त्यांनी त्याचं आरोग्य व्यवस्थित मेंटेन ठेवलं पाहिजे आणि ते औषधं रेग्युलरली घेतल्या पाहिजेत,
ह्याचं एक काउन्सिलिंग ज्याला प्री एआरटी काउन्सिलिंग बोलतात, म्हणजे अँटी रेट्रोव्हायरल थेरपी, औषध उपचार सुरू होण्यापूर्वीचं समुपदेशन हे त्या व्यक्तीशी वन टू वन बेसिसवर करून त्यांना जे उपचार पद्धती काय आहे त्याची एक कल्पना दिली जाते. त्यांनी पुढे कसं राहायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली जाते. मानसिक स्तरावर व शारीरिक स्तरावर ह्याचं समुपदेशन करून त्याच्यानंतर त्याची एक ट्रीटमेंट त्यांना सुरू केली जाते. ट्रीटमेंट हे वेगवेगळ्या पद्धतीने सरकारने तसं बघायला गेलं तर काही एआरटी सेंटर्स प्रत्येक जिल्ह्यामध्ये नेमून दिलेले आहेत. सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्समध्ये ते किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्समध्ये एआरटी सेंटर्स आहेत. जिथे तोही नाही आहे तिथे कधी कधी पीएचसी लेवलवर पण एआरटी सेंटर्स काही काही ठिकाणी ओपन झालेले आहेत. तिथे एक फर्स्ट लाईन एआरटी म्हणजे अँटी रेट्रोव्हायरल थेरपी दिली जाते. फर्स्ट लाईन जी आहे ते म्हणजे पहिल्या लेवलवर होणारा उपचार हा दिला जातो. सेकंड लाईन आणि थर्ड लाईनसाठी त्यांना सेंटर ऑफ एक्सलन्स जे जे ला रिफर करून त्याप्रमाणे त्यांना ट्रीटमेंटचं मार्गदर्शन केलं जातं. जर इन्फेक्शन बद्दल बोलायचं झालं तर काही औषधं दिली जातात. कोट्रीमॉक्सॅझोल म्हणून एक टॅबलेट आहे ती डबल स्ट्रेंथमध्ये दिली जाते त्यांना, आणि त्याच्यावर त्यांना जे त्याच्यावर त्यांचं जर काही इन्फेक्शन कुठलं जर असेल तर त्याच्यापासून त्यांचा बचाव केला जातो. जे इन्फेक्शन आहेत त्याच्यापासून ह्या गोष्टीची काळजी केली जाते आणि एआरटीची जी ट्रीटमेंट आहे ती त्यांना सुरू केली जाते. नक्कीच डॉक्टर, हे तुम्ही इतके उपचार सांगितले, इव्हन हे पण सांगितलं की समुपदेशन करणं खूप गरजेचं आहे, पण यासोबतच प्रतिबंध जेव्हा आपल्याला करायचा आहे तेव्हा त्याच्यामध्ये जनजागृती फार फार महत्वाची आहे. कारण जेव्हा तुम्हाला हा आजार होणार आहे हे कळतं किंवा हा आजार झालेला आहे त्यापासून तुम्ही बचावही करू शकता. पण डॉक्टर, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या आजाराला अजूनही खूप घाबरण्यात येतं. मग या आजाराला एवढं घाबरून पण महत्व आहे आणि महत्व दिल्यामुळे सुद्धा घाबरणं आहे, तर काय सांगणार आपण? ऍक्च्युली ह्या आजाराचं ह्या आजारासोबतचा जो स्टिग्मा जो व्यक्तीला आहे, म्हणजे स्टिग्मा बोलणं म्हणजे त्या व्यक्तीला समाजात वावरणं, जेव्हा एच आय व्ही बाधित आहे हे व्यक्तीला किंवा समाजाला जेव्हा कळतं तेव्हा एक समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन त्या व्यक्तीकडे फार वेगळा होऊन जातो. आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीबरोबर म्हणजे ते एच आय व्ही बाधित ऑलरेडी तो एच आय व्ही आजाराने बाधित आहे आणि त्याचबरोबर समाज त्याला एक वेगळ्या नजरेने बघतो. त्याच्यामुळे बरं त्याच्याकडेच एका वेगळ्या नजरेने बघितलं जातं असंही नाहीये. त्याच्या आप्तेष्टांकडे म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या लोकांकडे पण एक वेगळ्या पद्धतीने बघितलं, कारण ती व्यक्ती त्याबरोबर राहते आणि त्यांच्याकडे एक बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो फार वेगळ्या पद्धतीने झालो. ह्या गोष्टीबद्दल एक चेंज होणं फार गरजेचं आहे की ह्याच्यामध्ये जर बदल जेव्हा होईल आणि हा बदल तेव्हाच होऊ शकतो जेव्हा जनजागृती त्याबद्दल होईल की एच आय व्ही हा जरी मोठ्या प्रमाणात बाधित जरी करत असला तरी कोणाबरोबर राहून फक्त पटकन त्या व्यक्तीला त्याचा त्रास होणार नाहीये आणि त्याच्यावर उपचार पद्धतीने जसे बाकीचे आजार आहेत त्याच प्रकारे एच आय व्ही हा पण एक आजार आहे आणि त्याला त्याच पद्धतीने बघून जर त्यांना एक समाजात जर आपण इन्क्लूड करून घेऊ म्हणजे एक इन्क्लुझिव्ह बिहेव्हिअर जर आपल्याकडून जर राहिलं तर बऱ्यापैकी आपण जनजागृती करणार आणि त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यामध्ये बराच मोठा फरक करू शकतो आपण पडू शकतो. नक्कीच प्रेक्षको, एच आय व्ही हा असा आजार आहे किंवा एड्स हा असा आजार आहे की ज्याविषयी समजुती आणि गैरसमजुती सुद्धा जास्त आहेत, तर यासुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण तुर्तास वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षको, आपल्याला जाणून घ्यायचं आहे की यावर उपचार तर आपण ऐकलेत पण गैरसमजुती फार आहेत डॉक्टर, समज पेक्षा गैरसमजुतीच जास्त आहेत, तर मला तुमच्याकडून ऐकायचं आहे की याविषयी काय काय गैरसमजुती आहे समाजात? तसं बघायला गेलं तर गैरसमजुती भरपूर आहे. म्हणजे आपण त्या व्यक्तीशी जेव्हा एच आय व्ही बाधित व्यक्तीशी मिळवणे म्हणजे त्या व्यक्तींचा जो डाऊट असतो तो आपण जेव्हा त्यांच्याशी विचार जेव्हा करतो तेव्हा कळतं की अरे असाही विचार केला जातो. पण आता ते त्यांच्या जागेवर कदाचित त्यांना त्याचं जनजागृती नसल्यामुळे कदाचित त्या गोष्टींचं हे आहे, म्हणून आपण ते मी क्लेरिफाय इथे करेन की कोणाशी हात मिळवणे किंवा कोणाचं समजा आपण समजा गळा भेट जरी केली किंवा कोणाचं समजा आपण स्किन आपलं समजा त्वचा जी आहे किंवा आपलं अंग आहे ते समजा इंटॅक्ट असेल आणि त्याच्यामध्ये समजा रक्त जरी पडलं एच आय व्ही बाधित व्यक्तीचं तरीही एच आय व्ही चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता 0% आहे. किंवा कोणाबरोबर राहून किंवा कोणाचं टॉयलेट शेअर करून
या कधीच एच आय व्हीचा प्रादुर्भाव होत नाही. हे ह्या प्लॅटफॉर्मवर एकत्र जेवल्याने हा म्हणजे त्या म्हणजे त्या गोष्टी न ह्या केल्या जरी तरी त्या व्यक्तीला एच आय व्हीचा प्रादुर्भाव होईल असं नाहीये. ह्या गोष्टींचं लोकांनी एक मनात त्या गोष्टी डोक्यात घालून घेतल्या पाहिजेत की एच आय व्ही बाधित व्यक्ती बरोबर हस्त आंदोलन करून किंवा त्यांच्याशी बोलून किंवा त्यांच्याबरोबर राहून आपल्याला एच आय व्ही ची लागण होईल ह्याची अजिबात शक्यता नाहीये. डॉक्टर, तुम्ही म्हणाला की इंटॅक्ट स्किन असली पाहिजे, म्हणजे स्किनवर कुठेही तुमच्या त्वचेवर कुठेही जखम नसली पाहिजे. पण जर एखादी समजा जखम झाली असल्यास तर तरी ते चान्सेस असू शकतात, शक्यता असू शकते. हा, त्याला आपण मग तशा वेळेस आपण जर समजा स्किन आपण ज्याला बोलतो इरोड झालेली असेल तर मग त्यावेळेस जर समजा एच आय व्ही बाधित व्यक्तीचं रक्त त्या ठिकाणी त्या जागेवर जर पडलं तर थोडीफार आपल्याला जसं निडल प्रिक इंजुरी आपण बोलतो म्हणजे कलेक्शन ज्याला हेल्थ केअर वर्कर्स थोडेसे रिस्क असते, हा तशा ह्याच्यामध्ये बाधित होण्याची शक्यता राहते. पण त्याच्यावर पण जर समजा व्यक्तीने ट्रीटमेंट घेतली तर तेही शक्यता फार कमी आहे की तो पेशंट एच आय व्ही बाधित होईल. बरोबर आहे. आणि अशांसाठी सुद्धा औषधं आहेत जी आपण ठराविक काळापर्यंत घेतल्यानंतर एच आय व्ही हा आजार किंवा एच आय व्ही व्हायरस संक्रमण हे होऊ शकत नाही. डॉक्टर, आपण जेव्हा एच आय व्ही साठी म्हणतो तेव्हा एच आय व्ही प्रतिबंधासाठी अगदी विविध पातळ्यांवर काही काही योजना राबवल्या जातात आणि या योजना त्या त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठी फार गरजेच्या असतात, तर त्याविषयी काय सांगणार? विविध योजना जर बद्दल बोलायचं झालं तर 1988 पासून जेव्हापासून हा वर्ल्ड एड्स डे सेलिब्रेट केला जातो त्याच्यानंतर सरकारने त्याचं एक स्वरूप पाहता नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम 1992 रोजी लॉन्च केला, जो एक प्रोग्राम नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन नॅकोतर्फे पूर्ण भारतभरात भारतापुरता जर सांगायचं झालं तर तो भारतामध्ये नॅको हा प्रोग्राम विविध पातळ्यांवर राबवत असते. तर त्याच्यापैकी एक जो उपक्रम आहे की औषधोपचार उपलब्ध करून देणे, त्यांनी नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम हा 1992 पासून 99 पर्यंत फेज 1, फेज 2, फेज 3, आता फेज 4 हा चालू आहे. त्याच्यामध्ये त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन ज्या प्रोग्रामचा होता की पहिला सुरुवातीला जेव्हा 92 लॉन्च झाला तेव्हा जनसामान्यांमध्ये एक जनजागृती करणे हा त्या प्रोग्रामचा मोठा उद्देश त्यांचा होता. पण जसं जसं त्यांना तो जनजागृती करून प्लस त्यांनी उपचार पद्धती पण जेव्हा फ्री ट्रीटमेंट 2004 सालापासून सरकारने फ्री ट्रीटमेंट देण्यास सुरुवात केली ज्याच्यावरून गरिबांपर्यंत ती उपचार पद्धती पोहोचावी आणि एच आय व्हीचं जे बाधित रुग्ण जे आहेत त्यांना उपचार सगळ्यांना ते अवेलेबल व्हावे हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सक्सेसफुल सरकार होताना दिसायला लागल्यापासून त्यांचा आता हेतू असा दिसतो की एच आय व्हीचं जे आहे ते जे रौद्र स्वरूप आहे तो आता रिव्हर्स कसा करता येईल, म्हणजे जे आहेत ते रुग्ण जे रुग्ण आहेत त्यांना उपचार पद्धती अवेलेबल करून देऊन नवीन जे एच आय व्ही होण्याचे जे आहे प्रतिबंधात्मक उपाय लोकांपर्यंत पोहोचवल्यावर त्याचा होणारा प्रादुर्भाव आहे तो बऱ्यापैकी कमी करण्यात यश मिळालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आणि उपचार पद्धती अवेलेबल केल्यामुळे होणारा जो दगावण्याचं जे प्रमाण आहे ते कमी झाल्यामुळे बऱ्यापैकी ते कंट्रोल करण्यात यश आलेलं आहे. सामाजिक आणि मानसिक पातळीवर त्यांना जनजागृती केली की बऱ्यापैकी हे दोन्ही गोष्टी हँडल होत आहेत आणि त्याच्यामुळे एक रुग्णांना पण कॉन्फिडन्स मिळतो की आपला उपचार होतोय आणि आपण जनसामान्यांसारखं वावरू शकतोय आणि जगू शकतोय. आणि ह्या सगळ्या विविध पातळीवर कार्य चालू असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला एक प्रोग्रामचा जो आउटलुक आहे त्याच्या वेगळ्या पद्धतीच्या बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये आपल्याला तो दिसून येते की आता हा खरोखरच आजार बऱ्यापैकी कंट्रोल करण्यास मदत झालेली आहे. आणि नक्कीच, आणि इथे जर आपण बघितलं तर दोन पद्धतीने दोन याच्यावर होतो की ज्या व्यक्तींना ज्या रुग्णांना हा सगळा एच आय व्ही आहे त्यांचा तो आजार तिथेच अटोक्यात ठेवणं आणि बाकीच्यांमध्ये हे जनजागृती होऊन तो आजार होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय इफेक्टिव्हली जर ते लोकांपर्यंत पोहोचवले गेले लोकांनी तो आपल्या आयुष्यात अंतर्भूत केले ते प्रतिबंधात्मक उपाय की त्याच्यामुळे मग नक्कीच. डॉक्टर, आणि इथेच मी तुम्हाला परत एकदा थोडीशी रिक्वेस्ट करेन की आता पुन्हा आपल्या प्रेक्षकांना सांगण्याची गरज आहे की एच आय व्ही जर आजार होऊच नये, टाळायचाच असेल,
तर कुठल्या गोष्टी त्यांनी स्वीकारल्या पाहिजेत? स्वीकार म्हणजे पुण्याचं पण होच नाही, म्हणजे आपण पुन्हा तेच सांगतो त्यांना की तुमचं एक लैंगिक संबंध जे आहे ते सुद्धा प्रतिबंधात्मक उपाय जर आपण जर त्याबद्दल जर बोलायचं झालं तर ऍक्च्युली जे अबाधित रुग्ण आहेत त्यांना होऊ नये ह्याच्यासाठी जे प्रतिबंधात्मक उपाय काय करावेला हवेत आपण, तर ह्याच्यासाठी सुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे एकाच व्यक्तीशी किंवा जर अनेक व्यक्तीशी जर लैंगिक संबंध असेल तर सुरक्षितता पाळणं हा सगळ्यात पहिला उद्देश प्रत्येक व्यक्तीचा निरोध वापरणं गरजेचं आहे. हा त्याच्यामध्ये निरोध वापरणं हा प्रमुख आणि मेन पार्ट असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण ते सुरक्षित लैंगिक संबंध हे डेफिनेशन स्वीकारू शकू. त्याच्यानंतर दुसरा जे दुसरे इन्सिडेन्सेस किंवा दुसरे प्रकारे जो त्याचा एच आय व्हीचा प्रादुर्भाव होतो जसे आपण नीडल शेअर करणे, आता हे नीडल शेअर करणे हा जो प्रकार आहे हा नॉर्मली कोणामध्ये होत नाही, पण जे ड्रग्स आय व्ही ड्रग्स घेतात की ज्यांना इंजेक्शनद्वारे तर त्यांनी त्यांच्या मार्फत तो एच आय व्हीचा प्रादुर्भाव होता, तर आय व्ही इंजेक्शन शेअर करणं जो आहे हा जाणीवपूर्वक टाळलं पाहिजे. तिसरा प्रकारे आपण ते हे रोखू शकतो की एक मान्यताप्राप्त रक्तपेढ्यांमधूनच रक्त केलं जाणे, बऱ्यापैकी सगळ्याच लॅब्समध्ये आजकाल एच आय व्ही टेस्टिंग केलं जातं त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही दुमत नाही, पण मान्यताप्राप्त रक्तपेढ्या असाव्यात. आणि चौथा म्हणजे की मातेपासून जर मातेला जर एच आय व्ही बाधित असेल तर तिने औषधोपचार करावेत. औषधोपचार केल्याने तिच्या शरीरातला जो व्हायरस पार्टिकल्स आहेत किंवा व्हायरल लोड आहे तो बऱ्यापैकी कमी राहतो आणि त्याच्यामुळे बाळाला डिलिव्हरीच्या वेळेस होण्या जी एच आय व्हीची जी शक्यता राहते ती एच आय व्हीची जे प्रमाणाची जी शक्यता आहे ती बऱ्यापैकी कमी होते आणि त्याला आयुष्यभर त्याचा बाधित असण्याचं हे होऊ नये. तिसरी गोष्ट जरी डिलिव्हरीमधून त्याला जर झालं नाही तर त्यांनी स्तनपान जे करणं आहे मातेकडून ते मात्र त्यांनी बाळाला टाळलं पाहिजे नक्कीच डॉक्टर. आणि या सगळ्या गोष्टी जर टाळल्या तर मात्र एच आय व्ही पासून तुम्ही दूर राहू शकतात, पण ही जनजागृती करणं गरजेचं आहे. जनजागृती एकमेकांपर्यंत जेव्हा पोहोचणार तेव्हाच या आजाराला खरा प्रतिबंध करण्याला आपल्याला यश येईल. डॉक्टर आपण जेव्हा या सगळ्यांवर चर्चा करतो, उपचार बघितले, औषधं बघितली, तरीही सध्याची जी आकडेवारी आहे जी स्टॅटिस्टिक्स आपण म्हणतो ते बघता जितकी लोक बाधित आहेत त्यातली अर्धीच लोक औषधं घेतात, अर्धी घेत नाहीयेत. म्हणजे अजूनही संक्रमणाचा जो आपण म्हणतो धोका तो तितका फार अजूनही आहे, याविषयी काय सांगणार? जर स्टॅटिस्टिकली जर आपण जर जगभरातलं जर स्टॅटिस्टिक्स बघायला गेलो आपण तर आता रिसेंट स्टॅटिस्टिक नॅकोच्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की साधारणपणे 37 दशलक्ष लोक बाधित आहेत त्याच्याही, पण औषधोपचार घेणारे जे पॉप्युलेशन आहे ते फक्त 19.5 दशलक्ष लोकच आहेत. हे झालं जगभरातलं स्टॅटिस्टिक, म्हणजे अजूनपर्यंत तसं बघायला गेलं तर अजूनही 50% रुग्ण जे आहेत एच आय व्ही बाधित रुग्ण आहेत ते औषधोपचारापासून वंचित आहे म्हणण्यापेक्षा डॉक्टर थोडस वेगळंही कारण आहे, त्याविषयी आपण चर्चा करूया. हा वेगळं कारण असण्यामागचं बरीचशी कारण आहे, त्याच्यात एक सोशल स्टिग्मा आपण जसं म्हटलं की एक पर्टिक्युलर लोकल ठिकाणी औषधोपचार मिळत असतात, मग त्या ठिकाणी जाऊन आपण औषधं घेतली म्हणजे अजून 100 लोकांना कळणार की आपल्यालाही तोच रोग झालेला आहे, त्याच्यामुळे आपण मग एच आय व्ही म्हणून आपल्याला लेबल आणि ते 4 लोकांना कळेल. हे एक कारण आहे ज्याच्यामुळे लोक औषधोपचारासाठी पुढे येत नाहीत. त्याच्यानंतर काही असे दुर्गम विभाग आहेत किंवा भाग आहेत की जिथे औषधोपचार अजूनपर्यंत पोहोचलेलेच नाहीयेत एच आय व्ही बाधित असूनही, आणि त्याच्यामुळेही ते काही रुग्ण त्याच्या औषधोपचारांपासून वंचित आहेत. जगभरात जर बघायला गेलं तर हा स्टॅटिस्टिक बऱ्याच आफ्रिकन कंट्रीजमध्ये औषधोपचार पोहोचलेले नाहीयेत पाहिजे, तर बऱ्याच प्रमाणात डब्ल्यूएचओकडून प्रयत्न चालू आहेत की त्या गोष्टींचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचा औषधोपचार पोहोचावे. भारतापुरतं जर सांगायचं झालं तर भारतामध्ये जेव्हा प्रोग्राम लॉन्च केला गेला होता तेव्हा 0.38% एच आय व्ही पॉप्युलेशन होतं. प्रतिबंधात्मक उपाय प्लस औषधोपचार सरकारने अवलंब म्हणजे उपलब्ध करून दिल्यापासून ते 0.38% हळूहळू कमी कमी होत आता ते 0.22% पर्यंत एच आय व्ही बाधित पॉप्युलेशन आहे. औषधोपचाराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर भारतामध्ये साधारणपणे
60-70% पॉप्युलेशन हे एच आय व्ही उपचारांच्या मध्ये इन्क्लुझिव्ह समावेश आहे, पण अजूनही काही पॉप्युलेशन जे 40% पॉप्युलेशन वंचित आहेत त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे दुर्गम भागात जिथे आपण म्हणू शकतो तिथे औषध उपचार उपलब्ध होणं गरजेचं आहे. मुळात हे सगळे औषध उपचार विनामूल्य झाल्यामुळे ह्या आजारावर जास्त आपल्याला आणखीन प्रतिबंध करता आला. डॉक्टर, आपण सगळ्या बाजूंनी चर्चा करतो आहे की मानसिकता कशी असली पाहिजे, पण यात असं पण आहे की आता हा आजार आपल्याला थांबवायचा आहे, कुठे कमी करत जायचं आहे, तर अशा वेळेला सामोरे जाताना शासनाला किंवा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांना किंवा डॉक्टरांना कुठल्या गोष्टींना तोंड द्यावं लागतंय? मी तुम्हाला सोशल स्टिग्मा जो आहे म्हणजे त्याच तोच एक मोठा फॅक्टर आहे, आणि अवेअरनेस म्हणजे एच आय व्ही बद्दलचं जे समजा जी जनजागृती वगैरे करायला गेल्यानंतर लोकांना वाटतं हे आपल्यासाठी नाहीच आहे, हे आपण त्याच्यातले नाहीच आहोत, त्याच्यामुळे ह्या गोष्टी ऐकून आपल्याला आपल्यासाठी ह्या लागू पडतच नाहीत. पण जर त्यांनी तो दृष्टिकोन ठेवला की हा एच आय व्हीचा हा जो आहे हा आजार अशा पद्धतीने पसरू शकतो, आणि त्यांनी जर त्यांच्या जे प्रतिबंधात्मक उपाय आहेत ते आपल्या जीवनात जर अंतर्भूत करून घेतले तर बऱ्यापैकी त्या गोष्टी कमी करण्यास ते मदत होईल. त्याच्यानंतर जे सर्वायव्हिंग पॉप्युलेशन आहे, म्हणजे आता काही जण आता एच आय व्हीचा बद्दल असं मान्यता आहे की हा एच आय व्ही झाला म्हणजे ती व्यक्ती जगतच नाही असं नाहीये. औषधोपचार जर त्या व्यक्तीने सुरू केले, व्यवस्थित आरोग्य मेंटेन केलं, खाणंपिणं व्यवस्थित ठेवलं, म्हणजे न्यूट्रिशन वाईज तो व्यवस्थितपणे वजन वगैरे मेंटेन करून राहिले, खाणंपिणं व्यवस्थित ठेवलं, तर त्याची प्रतिकार शक्ती जर त्यांनी चांगली ठेवली तर बऱ्यापैकी तो चान्सेस कमी करतात की ते त्यांचे लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे ती बऱ्यापैकी नॉर्मल जेवढ्या आहे त्याच्या लाईफ एक्सपेक्टन्सीपर्यंत तो रुग्ण जाऊ शकतो. पण त्याच्यासाठी ह्या सगळ्या काही गोष्टींची त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपण जेव्हा ऍडवाइस करतो की तुम्हाला आता औषध घेणं आहे तर ते औषध घेण्यासाठी तो परत पुढे आला पाहिजे. पण जर तो ते नाही मला आता एच आय व्ही बाधित आहे मी त्याच्यामुळे आता मला लोक या वेगळ्या नजरेने बघतील असा विचार करून जर औषध उपचारासाठी जर पुढे आला नाही तर तो मोठा एक अडथळा आहे की जो आपल्याला टॅकल करायला लागणार आहे. नक्की. आणि मुळातच या भीतीपोटीच एच आय व्ही ग्रस्त व्यक्ती हे मुळातच उशिरा त्यांची चाचणी करतात आणि त्यामुळे तो आजार पुढच्या टप्प्यामध्ये जातो, तो जीवघेणा ठरू शकतो. आणि हे ठरू नये म्हणूनच लवकरात लवकर चाचण्या करून, अगदी डॉक्टरांनी सांगितलं असेल तरी मनात शंका न बाळगता या चाचण्या करून जाणून घ्यावं की तुमचं स्टेटस काय आहे. प्रेक्षको, तसंच यावर्षीचं आपल्या एड्स दिनाची थीम काय आहे, यासोबतच ज्या व्यक्तींना एच आय व्ही झालेला आहे त्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यायची, या सगळ्यांवर आपण चर्चा करणारच आहोत. पण तुर्तास वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षको, नक्कीच या वर्षीची जी थीम आहे ती थीम आहे नो युअर स्टेटस. मुळात आपलेच आपण सगळेजण मोबाईल वापरतो, त्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप सुद्धा आहे आणि त्या व्हॉट्सअपवर आपण आपलं स्टेटस ठेवत असतो. पण वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉक्टर हे स्टेटस फार वेगळं आहे, त्याचं फार अर्थ वेगळा आहे, काय सांगणार? वैद्यकीय क्षेत्र म्हणजे हे या वर्षाचं ऍक्च्युअली घोषवाक्य हे लॉन्च केलेलं आहे की नो युअर स्टेटस म्हणून. नो युअर स्टेटस बोलण्यामागचा उद्देश हाच आहे की तुमचा एच आय व्ही स्टेटस आहे तुम्ही जाणून घ्या. जनसामान्यांमध्ये जेव्हा आपण सुरुवातीला जसं डिस्कस केलं की एच आय व्ही डायरेक्टली कधीच हा घातक ठरत नाही, पण त्याच्यापासून होणारे इन्फेक्शन त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला हा अनडिटेक्टेड राहतो शरीरात 4-5 वर्षापासून ओळखला जात नाही. आणि जरी व्यक्तीने हाय रिस्क बिहेव्हिअर आधी जरी केलेलं असलं तरी तो असं समजतो की नाही मी आता त्याच्या हाय रिस्क बिहेव्हिअर नंतर मी नॉर्मल आहे ना, म्हणजे मला काही एच आय व्ही बाधित झालेल्याची शक्यता फार कमी आहे. ह्याच्यासाठी नो युअर स्टेटस हा एक घोषवाक्य लॉन्च झालेला आहे ज्याच्यामध्ये बऱ्या सगळ्या लोकांनी आपलं एच आय व्हीचं स्टेटस जाणून घेणं जरुरी आहे. त्याच्यात हाय रिस्क ग्रुप पण आले आणि नॉर्मल पॉप्युलेशन पण आलं. त्याच्याशिवाय जर समजा डॉक्टरांनी कोणी जर ऍडवाइस केलं की नाही तुम्ही हे एच आय व्ही करून घ्या तर त्यातला एक वेगळ्या नजरेने न बघता आपण करून घेऊया ही टेस्ट, आणि ते नॉर्मल असेल तर त्याच्यावर आपल्याला निगेटिव्ह असेल म्हणजे आपण त्याच्यात इन्फेक्टेड नाही हाच त्याच्या मागचा उद्देश असतो. आणि जर तो पॉझिटिव्ह आला तर त्याला एक वेगळ्या नजरेने न बघता त्याच्यावरही उपचार आहेत हे समजून घेऊन त्याकडे पॉझिटिव्हली कसं बघता येईल असा दृष्टिकोन ठेवण्यामागे हा हे घोषवाक्य आहे. की नो युअर स्टेटस म्हणजे त्याच्यात सगळ्या जेवढे पण समजा अनडिटेक्टेड केसेस आहेत त्या डिटेक्ट होऊन त्या व्यक्तीने त्याच्या मागे एच आय व्ही जर बाधित असतील तर त्यांनी त्याच्यावर उपचार लवकरात लवकर घ्यावं
हा ह्या घोषवाक्यामागे एक प्रमुख कारण आहे, हेतू आहे. आणि त्यामुळेच डॉक्टर आपल्याला असंही दिसतं की बऱ्याच वेळेला काही प्रोसिजर असेल, सर्जरी असेल, किंबहुना छोट्या छोट्या सुद्धा गोष्टीसाठी बऱ्याच वेळेला डॉक्टर सांगतात की तुम्ही एचआयव्हीची टेस्ट करून घ्या. याच्या मागे कारण भीतीचं नाहीये, तर तुम्ही जाणून घेतलं पाहिजे एचआयव्ही आहे किंवा नाही आहे. ती भीती मनात बाळगून काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं गरजेचं आहे डॉक्टर. आणि ते आपण आपल्या कार्यक्रमाद्वारे लोकांना सांगतोय डॉक्टर. आपण एचआयव्ही रुग्णांसाठी आपण खास करून आज जर चर्चा करताना आपल्याला सगळ्यात मोठा जो हेतू म्हणजे विषय आठवतोय तो म्हणजे त्यांच्यावर येणारा मानसिक ताण. आणि हा समाजाकडून येतो, एक त्यांच्या घरातल्या व्यक्तींकडून येतो, त्यांचं स्वतःचं सामाजिक जीवनातला जो स्तर आहे तो खाली जात असतो. तर अशा वेळेला समुपदेशन करणं हे खूप गरजेचं आहे, त्यांच्या मनातली भीती दूर करायची खूप गरजेचं असतं. तर त्याविषयी काय केलं जातं? समुपदेशन हा एक मोठा कंपोनंट असतो प्रत्येक जेव्हा पण आपण एचआयव्ही बाधित हे रुग्ण जेव्हा डिटेक्ट होतात त्याच्यानंतर मग त्याला प्री एआरटी काउन्सिलिंग म्हणून एक प्रकार आहे. हे जे शासनमान्य एआरटी सेंटर्स आहेत त्याच ठिकाणी केले जातं आणि त्याच्यामुळे तिथे काउन्सिलिंग मध्ये त्या व्यक्तीला एक कॉन्फिडन्स दिला जातो की आजाराचं काय स्वरूप आहे, तो कुठल्या स्टेजला आहे, त्याला त्याच्याबरोबर काय काय इन्फेक्शन्स आहेत आणि त्या इन्फेक्शनवर कसे औषध उपचार अवेलेबल आहेत आणि एचआयव्हीचा त्याचा स्टेटस कुठे आणि तो कसा तिथून पुढे प्रोग्रेस करणार आहे, तर औषधोपचार त्याला कसे अवेलेबल आहेत, फ्री आहेत, त्याच्यावर एक आर्थिक ताण नाहीये, फक्त त्यांनी रेग्युलर फॉलोअप ठेवला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक वेगळा काउन्सिलर असतो प्रत्येक एआरटी सेंटरमध्ये जो ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन पेशंटशी करतो. औषधोपचाराचे काही साईड इफेक्ट असतील, औषधोपचाराबद्दल त्याला काही डाऊट्स असतील तर तेही क्लिअर करायचं डॉक्टरांच्या सल्ला घेऊन किंवा डॉक्टरांच्या संगनमताने हे काउन्सिलर्स कार्य करत असतात. तर हे काउन्सिलर्सचं मेन तेच रोल असतो की त्यांनी मानसिक आरोग्य जे पेशंट्स आहेत ते त्यांना एक इंटॅक्ट ठेवून त्यांना एक वेगळ्या पद्धतीने एक चैतन्य देऊन या औषध उपचाराबद्दल त्यांनी कसं पुढे जावायचं आहे याबद्दलचं मार्गदर्शन तिथे केलं जातं. आणि प्रेक्षको असं म्हटलं जातं की आपली प्रतिकार शक्ती सुद्धा आपल्या मानसिक आरोग्यावर अवलंबून असते. तुमचं मानसिक आरोग्य जर चांगलं असेल तर तुमची प्रतिकार शक्ती चांगली राहणार आहे आणि पुढे जाऊन हे आजार आहे एकतर टाळू शकतात आणि असल्यास तर त्याचा प्रादुर्भाव किंवा त्याचा त्रास हा तितकासा होणार नाही. डॉक्टर, मानसिक आरोग्य आपण म्हणतो आहे पण पुन्हा जाऊन पुन्हा त्याच प्रश्नाकडे येतोय की बऱ्याच वेळेला रुग्ण टेस्ट करायला घाबरतात. तर हे टेस्ट करण्याचे घाबरण्याचे मला वाटतं असे अनेक किस्से तुमच्याकडे सुद्धा येत असतील आणि तुमच्याकडे पण कळत असेल की एखादा व्यक्ती काही दिवसांनंतर येतो आणि तो पुढच्या स्टेजला गेलेला असतो, त्यासंबंधी सांगा. तशाही काय म्हणजे बरेचसे असे इन्सिडेंसेस होतात की ज्याच्यामध्ये आपण समजा एचआयव्ही टेस्ट सांगितलेली असते आणि तो पेशंट एचआयव्ही करण्यामागे दुर्लक्षच करतो की त्याची कारण सोशल स्टिग्मा असू शकतात, त्याच्यानंतर त्याला वाटणारा खर्चिक प्रमाण वाटतं, या सगळ्या काही गोष्टी असल्यामुळे तो ते टेस्टच करत नाही आणि नंतर मग त्याला जेव्हा माहिती पडतं की नाही त्याला काहीतरी इन्फेक्शन झालेलं आहे, टीबीचं इन्फेक्शन झालेलं आहे किंवा बाकीच्या, तेव्हा तो जेव्हा प्रेझेंट होतो तेव्हा कळतं की त्याला एचआयव्ही पण आहे, म्हणजे टेस्ट पॉझिटिव्ह आहे, जी आपल्याला टेस्ट एक दोन वर्षाआधीच किंवा 6 महिन्यापूर्वी डॉक्टरांनी करायला सांगितली होती पण आता ते एक इन्फेक्शन घेऊन आलेली आहे. मग अशा वेळेस जे त्यांनी जर ती अगोदरच जर टेस्ट केली असती की त्याच्यामध्ये त्याला फक्त एचआयव्हीची ट्रीटमेंट घ्यायला लागली असती, ह्या वेगळ्या इन्फेक्शनची ट्रीटमेंट घेण्याची तेव्हा गरज नव्हती, गरज असते. हा म्हणजे ते जर तेव्हा त्यांनी ती ट्रीटमेंट घेतली असती तर कदाचित हे इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे ती पण बऱ्यापैकी कमी झाली असती. होणारच नाही असं बोलणं म्हणजे कितपत हे राहील हे प्रत्येकाच्या, पण निदान आपण आयुष्यमान त्याचं वाढवू शकलो असतो. ह्या गोष्टीसाठी त्यांनी त्या त्या वेळेस ते योग्य वेळेस जर ते टेस्ट केल्या तर त्याला ते तेवढ्या फायद्याचे राहू शकतात आणि त्याच्यामुळे त्यांनी ते लवकरात लवकर कराव्यात की जेणेकरून त्याचं निदान लवकरात लवकर व्हावं आणि त्याच्यावर औषधोपचार. ह्याच्यात एक मी पॉइंट ऍक्च्युली नोंद करू इच्छितो की पूर्वी असं होतं की जेव्हा रिसोर्सेस कमी होते आणि फायनान्सेस कमी असल्यामुळे औषधोपचार एक पर्टिक्युलर CD4 कमी झाल्यानंतरच सुरू केला जायचा, अगदी बरोबर. हा आता जो आउटलुक आहे की ते कमी होऊन देण्यापेक्षा आपण जर एचआयव्ही बाधित आहे रुग्ण तर CD4 त्याचा कितीही असू दे पण त्याला औषधोपचार सुरू करायचे, हा एक दृष्टिकोन निर्माण केल्यापासून, म्हणजे त्याचा CD4 1000 जरी असेल, 1000 CD4 हा एक बऱ्यापैकी त्याची चांगली प्रतिकार शक्ती आहे, पण जर फक्त तो एचआयव्ही बाधित आहे आणि त्याची प्रतिकार शक्ती जरी CD4 1000 जरी असलं म्हणजे 1000 जरी असलं
तरीही त्याला ट्रीटमेंट किंवा ट्रीटमेंट एचआयव्ही बाधित रुग्ण असल्यामुळे त्याच्यावरची त्याला एआरटी ट्रीटमेंट म्हणजे अँटी रेट्रोव्हायरल थेरपी आपण सुरू करू शकतो आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टीमुळे जेवढ्या लवकरात लवकर एचआयव्हीची चाचणी केली जाईल तर ती फायद्याची ठरते रुग्णाच्या दृष्टीने. नक्कीच. आणि हे औषध उपचार घेतल्यानंतर तुमचं आयुष्य म्हणा आहे जो कालावधी आहे आयुष्याचा तो वाढू शकतो. तुमचं आयुष्य तुम्ही अगदी बाकीच्या व्यक्तींसारखं सुद्धा तुम्ही छान जीवनमान जगू शकतात. बऱ्याच वेळेला डॉक्टर असंही दिसून येतो ना की ज्या व्यक्तीला हा आजार आहे त्याच्यामुळे त्याचं कुटुंब हे विखुरलं जातं. अनेक लहान मुलं ही पोरकी होतात आणि त्यांना कळत नाही की आता कुठे जाणार आहेत आणि तेही बऱ्याच वेळेला अख्खं कुटुंबच्या कुटुंब निराशेकडे जात असतं. ते एक वेगळा एक म्हणजे मला असं पॉइंट असेल की काउन्सिलिंगसाठी तो एक वेगळा मुद्दा असेल. बऱ्याच वेळेला हे मुलांनाही एचआयव्ही ऍक्च्युली आई वडिलांच्या एचआयव्ही बाधित असल्यामुळे मुलांनाही होतो. त्यात निदानामध्ये आपण बऱ्याच वेळेला दोन क्रायटेरिया पकडतो. जेव्हा मूल 18 महिन्याच्या पुढे जेव्हा होतं तेव्हा आपण जर तो पेशंट एचआयव्ही पॉझिटिव्ह असेल तेव्हाच त्याला मुलाला पण एचआयव्हीची लागण झाली असं लेबल करतो. 18 महिन्याच्या आधी जर त्याचा एलआयझा पॉझिटिव्ह असेल तर बऱ्याच वेळेला ते अँटीबॉडीज मातेकडून आलेल्या अँटीबॉडीज असतात हे पकडून आपण तशा वेळेस त्याला एचआयव्ही बाधित आहे असं मानत नाही. हा त्या 18 महिन्यांमध्ये जर आपल्याला तो एचआयव्हीचा त्याचा जर स्टेटस जाणून घ्यायचा असेल तर अशा वेळेस एचआयव्ही डीएनए पीसीआर म्हणून काही टेस्ट आहेत त्या करून आपण त्याचं निदान करतो. तुम्ही म्हटल्याप्रमाणे डेफिनेटली तसं आहे की जेव्हा आई वडिलांपैकी कोणीतरी एचआयव्ही बाधित आहे त्यांनी पाहिजे तसे उपचार केले नाही प्रतिबंधात्मक उपाय जर फॉलो केले नाहीत किंवा एक स्वतःची प्रतिकार शक्ती चांगली मेंटेन नाही केली तर त्याच्यामुळे त्या व्यक्तीची दगावण्याची शक्यता जास्त राहते आणि त्याच्यामुळे एक फायनान्शियल जो ताण आहे किंवा एक आर्थिक ताण त्या कुटुंबाला सहन करावा लागतो. त्याचा परिणाम स्वरूप त्या लहान मुलांनाही त्याचं अफेक्शन दिसतं. ते स्वतः बाधित होण्यामुळे पण आहे प्लस ते जरी बाधित नसले तरी एक सपोर्ट सिस्टम जो एक कुटुंबातला असतो तो गेल्यामुळे त्यांना डेफिनेटली त्याचा एक परिणाम दिसून येतो. डॉक्टर, आता एचआयव्ही ज्या व्यक्तींना झालेला आहे त्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यायची? कारण साधं सर्दी ताप खोकला असेल किंवा एखादी जखम झाल्यास अशा व्यक्तींनी स्वतःची काळजी कशी घ्यायची? त्यांनी स्वतःची काळजी अशाच पद्धतीने घेतली पाहिजे की साधासाही जर त्यांना जरी काही इन्फेक्शन आजार असेल तर ताबडतोब त्यांनी ट्रीटमेंट वगैरे घेतली पाहिजे जेणेकरून त्याचं एक पुढे जाऊन इन्फेक्शन वाढतंय ह्या गोष्टी अशा होऊ नयेत आणि त्याला एक वेगळ्याच प्रकारे वेगळ्याच प्रकारचं इन्फेक्शन होतंय ज्याच्यावर त्यांना एक मोठ्या लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यायला लागते. खाणं पिणं त्यांनी व्यवस्थित ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी कॅलरी न्यूट्रिशनल ज्याला आपण रिक्वायरमेंट बोलतो ते न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट त्या पेशंटची व्यवस्थित त्यांनी मेंटेन केली पाहिजे. म्हणजे एक समतोल आहार असला पाहिजे ज्याच्यामध्ये नियमित व्यायाम नियमित आपलं खाणं हे त्यांनी मेंटेन ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये ते बऱ्यापैकी स्वतःची प्रतिकार शक्ती मेंटेन जर त्यांनी ठेवली तर त्याच्यामध्ये ते बऱ्यापैकी एचआयव्हीला पासून होणारे इन्फेक्शन जे आहेत किंवा एचआयव्ही पासून डायरेक्टली जो त्यांच्या प्रतिकार शक्तीवर होणारा परिणाम आहे ते बऱ्यापैकी ते दूर ठेवू शकतात. नक्कीच प्रेक्षक, आपण आजच्या विषयाविषयी बरीच माहिती जाणून घेतली. एड्स कसा थांबवू शकतो हेही बघितलेलं आहे आणि त्याविषयीच नक्कीच आमचा कार्यक्रम तुम्हाला चांगला वाटला असेल हा अभिप्रायही आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा पत्ता असा आहे, निर्माता आरोग्य संपदा, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. प्रेक्षको, नक्कीच या पत्त्यावर तुम्ही अभिप्राय पाठवू शकतात. पण आपल्याला नक्कीच डॉक्टरांकडून जाणून घ्यायचं आहे की आज ज्यांना एचआयव्ही झालेला आहे अशा व्यक्तींसाठी डॉक्टर तुम्ही मार्गदर्शन काय करणार अगदी एका वाक्यात? जर एका वाक्यात सांगायचं झालं तर त्यांनी एचआयव्ही बद्दलचं जे त्यांचं लागण झालेल्याची भीती मनात बाळगू नये. त्यांनी नियमित आहार करावा आणि उपचार पद्धती जी आहे ती त्यांनी जर त्यांना स्वतः बाहेरून घेणं ट्रीटमेंट परवडत असेल तर सरकारने त्यांना उपचार पद्धती एआरटी सेंटरमार्फत मोफत उपचार पद्धती उपलब्ध करून दिल्या त्याचा त्यांनी फायदा घ्यावा आणि स्वतःचं आरोग्य व्यवस्थित ठेवून जेणेकरून त्यांना इन्फेक्शन्स जे एचआयव्ही पासून होणारे जे इन्फेक्शन्स आहेत त्यांना जेवढ्या लांब ठेवता येईल ह्याची काळजी त्यांनी घ्यावी. उपचार पद्धती व नियमित आहार करून
त्यांनी त्यांची स्वतःची प्रतिकार शक्ती चांगली मेंटेन ठेवी एवढंच मी त्यांना एक संदेश या दिनानिमित्त देऊ इच्छेन. नक्कीच डॉक्टर. अगदी एक छोटासा प्रश्न असा आहे की आता जोपर्यंत आपण त्यांचं आयुष्यमान पुढचं वाढवत नाही तोपर्यंत हा कार्यक्रमही आपण संपू शकत नाहीये, तर एचआयव्ही झालेल्या व्यक्तींसाठी त्यांचं आयुष्यमान हे खूप बाकीच्या व्यक्तींसारखंच राहू शकतं का? जर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी जर उपचार पद्धती प्लस जर नियमित आहार केला तर डेफिनेटली ते जवळपास त्यांचं जे नॉर्मल लाईफ एक्सपेक्टन्सी त्याच्या जवळपास डेफिनेटली जाऊ शकतात. नक्कीच प्रेक्षक हो, आता या कार्यक्रमाद्वारे नक्कीच तुमच्यामध्ये सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन जागा झाला असेल. हा सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे आणि असं म्हटलं जातं की कुठलीही लढाई जर जिंकायची असेल तर ती पहिल्यांदा मनाने जिंकायची असते आणि मग आपण शरीराने सुद्धा जिंकू शकतो. शासकीय माध्यमाद्वारे विविध डॉक्टर आणि विविध पद्धती विविध संस्थांद्वारे एड्स या आजारावर प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी अनेक योजना आहेत, अनेक उपचार आहेत, त्याच्यामुळे खचून जाऊ नका. ज्यांना हा आजार झाला असेल त्यांनी या आजारावर उपचार घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि एड्स या आजारावर आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आरोग्य संपदा आणि दूरदर्शन तर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. Thank you.